या चार्ट मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कळून जातील आता झालं हे इक्वेशन हे इक्वेशन पर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे कसं सोडवत आहे वगैरे तुम्हाला माहितच आहे तुमची प्रॅक्टिस होईल व्यवस्थित नंतर आपण गुणोत्तरावर घेऊ प्रश्न शेवट पर्यंत थांबा सगळं कळेल तुम्हाला आता बघा याच्यामध्ये पण काही मुलं शॉर्टकट शोधतात कि जर शॉर्टकटने असं आलं असतं तसं आलं असतं परीक्षेमध्ये शॉर्टकटच आठवत नाही पंच्याऐंशी बरोबर एक्स म्हणजे एक्सचं उत्तर मिळालं मला पंच्याऐंशी वर्ष आता पंच्याऐंशी दिसते बघा पहिलाच ऑप्शन दिला पंच्याऐंशी पण उत्तर पंच्याऐंशी नाही इथे शांत बसून परीक्षेमध्ये नाही होत आपण लायब्ररीत बसलोय क्लासरूम मध्ये बसलोय शॉर्टकट खूप सुचतात परीक्षेमध्ये एक पण शॉर्टकट सुचत नाही जसं आहे तसं पटापट -पत करत जायचं लक्षात घ्या तसे आहात विद्यार्थी मित्रांनो स्मार्टली अभ्यास करताना आज आपण तुम्हा सर्वांचा आग्रह असतो वैवारी म्हणजेच प्रॉब्लेम्स ऑन एजेस हा टॉपिक घेऊन येणार आहोत आणि याच्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळे टाईप्स मी कव्हर केलेले आहेत म्हणजे तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहायची आवश्यकता नाही पुस्तक उघडण्याची आवश्यकता नाही काही ट्रिक्स आहेत काही गोष्टी आहेत पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघा तुम्हाला तुमच्यामध्ये फरक जाणवेल आता बघा याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स खूप महत्वाच्या आहेत त्या ट्रिक्स आपण पाहूयात म्हणजे जसं की बघा ज्याच्या नावापुढे चा लागलेला असेल त्याचे वय नेहमी एक्स मानायचे ज्याच्या नावाच्या पुढे चा लागलेला आहे आता बघा उदाहरण मी काय घेतलंय एचे वय हे बीच्या दुप्पट आहे बीच्या दुप्पट बी च्या दुप्पट च्या कुणाला लागलंय ला मग बी बीचं वय काय मानायचं एक्स मानायचं लक्षात येते बीचं वय एक्स मानलं मग मा आता मला सांगा ए एचं वय ए एचं वय किती येणार बरं बीच्या दुप्पट म्हणजे ए एचं वय एक्सच्या दुप्पट म्हणजे किती येणार दोन एक्स येते लक्षात सगळ्यांना सिम्पल आहे काळजी करू नका अजून एक्झाम्पल घेत जाणार आपण आता इंग्लिश मिडियम वाल्यांसाठी तो प्रश्न किंवा हे वाक्य कसं बनतं एज ऑफ एस ऑफ दॅट ऑफ बी आता ट्वाईस म्हणजे टू टाइम्स ऑफ म्हणजे मल्टीप्लाय दॅट ऑफ बी बीचं वय काय मानलं एक्स बीचं वय जर एक्स मानलं एचं वय किती येणार ट्वाइस म्हणजे टू एक्स लक्षात येते काळजी करू नका मराठी इंग्लिश मिडियमच्या दोन्ही मुलांना कळणार पुढचा पॉईंट बघा आता बघा याच्यामध्ये आकाशचे वय हे किशोरच्या अर्धे आहे मग मला सांगा कुणाचं सा वय एक्स मानणार चा कुणाला लागले बघा किशोर किशोरचं वय किती मानणार एक्स कारण च्या इथे लागलेला आहे मग मला सांगा आकाश चे वय काय होईल बरं त्याच्या अर्ध आहे अर्ध आहे म्हणजे एक्स गुणिले एकशेद दोन यालाच आपण एक्सशेद दोन म्हणू शकतो लक्षात ठेवा या गोष्टी कळते सगळ्यांना पुढचं वाक्य बघा आता यामध्ये बघा आईच्या वयाच्या चा कुणाला लागले आईचं वय मग मला सांगा आईचं वय काय मानणार आपण आईचं वय मानलं एक्स तर सागरचं वय किती होईल चा चा एकस, एकस सागर त्याचं वय आईच्या वयाच्या छेद पाच पट आहे छेद पाच म्हणजे एक्स ला कशाने गुणायचं छेद पाच ने लक्षात ठेवा या गोष्टी म्हणजे ते काय येणार दोन गुणिले एक्स दोन एक्स भागिले पाच म्हणजे सागरचं वय झालं दोन एक पाच आता पुढचं बघा यामध्ये प्रकाशच्या वयाच्या म्हणजे कुणाचं वय एक्स मानणार प्रकाश प्रकाशचं वय एक्स मानलं आता विकासचं वय काय येणार एकदम सिंपल आहे बघा सगळं विकासचं वय काय येणार दोन तृतीयांश दोन तृतीयांशला इंग्लिशमध्ये म्हणतात टू थर्ड दोन तृतीयांश म्हणजे टू थर्ड याचा अर्थ दोनशे तीन म्हणजे उत्तर काय येणार दोन एकशे तीन म्हणजे दोन एकशे तीन वय विकासचं आणि प्रकाशचं वय जे एक्स आहे जे आपण मानलेलं आहे बरोबर पुढचं बघा आता आता या ट्रिकमध्ये काय दिलंय ज्याच्या नावापुढे पेक्षा लागलेलं ला आहे त्याचं वय एक्स मानायचं मागच्या याच्यामध्ये आपण काय पाहिलं ज्याच्या नावापुढे चा लागलेला आहे त्याला एक्स मानायचं इथं पेक्षा लागलेला आहे त्याला एक्स मानायचं आता बघा एचे वय हे बी पेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे बी पेक्षा म्हंटलंय मग बीचं वय किती मानणार बीचं वय मानणार एक्स मग मा आता मला सांगा एचं वय काय होणार बी पेक्षा दहा वर्षांनी जास्त दहा वर्षांनी जास्त म्हणजे एक्स प्लस दहा आता पेक्षा जास्त पेक्षा कमी हे सगळं पुढे येणार आहे पण जास्त आहे म्हणून प्लस दहा केलं पुढचं पॉईंट बघा आता ज्याच्यामध्ये मी नीतानी गीताचं वय घेतलेलं आहे बघा आता याच्यामध्ये नीताचं वय हे गीताच्या वयापेक्षा बारा वर्षांनी कमी आहे गीताच्या वयापेक्षा मग मला सांगा कुणाचं वय एक्स मानणार गीताचं वय एक्स मानलं नीताचं वय काय येणार बरं नीताचं वय एक्स 12 वर्षा 12 वर्षा बारा वर्षांनी कमी आहे एक्सपेक्षा बारा वर्षांनी कमी मग मला सांगा काय येणार एक्स वजा बारा येत्या लक्षात अशा सिंपल गोष्टी आहेत बरं या सिंपल गोष्टी तर महत्वाच्या आहेतच पण तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं गणितीय चिन्हामध्ये रूपांतर करणं जमलं पाहिजे म्हणजे जास्त असेल तर प्लस करणं कमी असेल तर मायनस करणं अजूनही काही गोष्टी आहेत आपण या चार्ट बघूया आता पहा या चार्ट मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कळून जातील लक्षात घ्या जर गणितात पुढील शब्द आले जर असे शब्द आले गणितामध्ये तर चिन्ह अशी वापरायची म्हणजे काय जर गणितात तर आलं असता आलं केल्यास आलं अशा प्रकारे हा ही हे असे कोणतेही शब्द आले लक्षात ठेवा हे तुम्हाला प्रत्येक शाब्दिक गणितात उपयोगी पडणार असे जर शब्द आले तर चिन्ह कोणतं वापरायचं बरोबरच नंतर वर्षानंतर पेक्षा जास्त मिळवले वाढवले ऍड केले अशा गोष्टी आल्या तर प्लसचं चिन्ह हो वापरायचं मायनसचं चिन्ह कधी येणार बघा वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी पेक्षा कमी वजा केले वगळले रिमूव्ह केले सबट्रॅक केले असे जर आले वजाचं चिन्ह आणि गुणाकाराचं चिन्ह चा ची चे याच्यापैकी काही आलं चा ची चे तर गुणाकाराचं चिन्ह हो वापरायचं व्यवस्थित लक्षात ठेवा हे कारण आता मी शाब्दिक गणित घेणार आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आपण आता वळूया शाब्दिक गणितांकडे बघा एकदम सिम्पल आहे माझ्यासोबत सोडवा जबरदस्त प्रॅक्टिस होणार आहे तुमची हे बघा सीताचं वय हे रेखाच्या वयाच्या दुप्पट आहे बघा मला सांगा आपली जी ट्रिक आहे बघा इथे याला चा लागलेला आहे त्याचं वय मानायचं एक्स म्हणजे रेखाचं वय आपण मानणार एक्स मी ते लिहितो रेखाचं वय मानलं एक्स इथे लक्षात रेखाचं वय एक्स मानू वगैरे काही लिहित बसायचं नाही वेळ जातो रेखा एक्स इट सीताचं वय रेखाच्या वयाच्या दुप्पट मला सांगा सीताचं वय काय येणार बरं रेखाच्या वयाच्या दुप्पट रेखाचं वय तर एक्स आहे एक्सच्या दुप्पट काय येणार बरं दोन एक्स हे झालं आपलं पहिलं वाक्य एक एक वाक्य एक एक शब्द महत्वाचा आहे ते ऍज इट इज मांडायचं तर कळलं सगळ्यांना रेखाचं वय एक्स सीताचं वय दोन एक्स आता पुढचं वाक्य काय बघा दोघींच्या वयांची बेरीज चोपन्न आहे दोघींच्या वयांची बेरीज म्हणजे रेखाचं वय एक्स आणि सीताचं वय दोन एक्स या दोघांची बेरीज दोघींच्या वयांची बेरीज किती आहे चोपन्न मला सांगा एक्स अधिक दोन एक्स किती येतात तीन एक्स बरोबर चोपन्न आता तुम्हाला रेखे समीकरण सोडवता येतातच एक्स बरोबर चोपन्न भागिले तीन तर किती येणार हे तीन एके तीन आणि तीन अठ्ठे चोवीस म्हणजे अठरा त्रिक चोपन्न झालं अठरा हे उत्तर आलं आता इथे कन्फ्यूज नाही व्हायचं एक्सचं उत्तर अठरा आलेलं आहे आपण जे मानलंय तिथे ठेवून टाकायचं रेखाचा वय एक्स आहे एक्स किती आहे सांगा अठरा आणि सीताचं वय दोन एक्स आहे म्हणजे दोन मुलीने अठरा किती येतात छत्तीस तुम्हाला विचारले काय तर रेखाचे वय किती आता रेखा बघा इथे आहे रेखाचं वय एक्स म्हणजेच किती आहे अठरा वर्ष सिंपल आहे की नाही काळजी करू नका एक एक प्रश्न सोडवत जाऊ तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल गणित तुमचं सुद्धा सारखं सरळ होईल बघूया आपण पुढचा प्रश्न आता या प्रश्नामध्ये किरणचे वय हे अक्षयच्या वयापेक्षा आठ वर्षांनी जास्त मला सांगा वयापेक्षा इथे लागलेलं आहे ना कुणाचं वय एक्स मानायचं अक्षय मग मी अक्षयचं वय एक्स मानलं बरोबर किरणचं वय काय येणार बोला सांगा किरण त्याचं वय येणार त्याच्या वयापेक्षा आठ वर्षांनी जास्त आहे आठ वर्षांनी जास्त आहे म्हणजे एक्स प्लस आठ झालं सिंपल पहिलं वाक्य संपलं जर अक्षयचे वय हे आता बघा हे महत्वाचं आहे मी इथे सोडवतो जर अक्षयचे वय हे अक्षयचे वय अक्षयचे वय कुठे अक्षे, अक्षय अक्षयचे वय एक्स हे म्हणजे काय बघा तिकडे जो हे दिसतोय तुम्हाला त्या हेचा अर्थ आहे बरोबर अक्षयचे वय हे किरणच्या वयाच्या किरणचा वय काय एक्स प्लस आठ बघा एक्स प्लस आठ ह्याला बॉक्स देऊन टाकला मी कौस देऊन टाकला किरणच्या वयाच्या तीन छेद पाच पट असेल तीन छेद पाच पट म्हणजे गुणाकार या संपूर्ण एक्स प्लस आठ ला कंसात लिहिलं आणि तीन पाच पट आहे पट आहे म्हणजे गुणाकार आहे ना मी गुणाकार करून टाकला दोघांची वय किती आता हे इक्वेशन सोडवायचं आहे कसं सोडवायचं हा पाच इकडे आला तो इथे गुणाकारात जाईल पाच एक्स बरोबर तीन कंसामध्ये एक्स प्लस आठ चाल एक स्टेप वाढवतो हो पाच एक्स बरोबर तीन ने एक्स ला गुणलं काय येतं तीन एक्स प्लस तीन ने आठ ला गुणलं आठ थ्री घेतात चोवीस मला सांगा हा तीन एक्स इकडे आल्यावर काय येणार वजा मग पाच हो एक्स वजा तीन एक्स किती येतात दोन एक्स बरोबर चोवीस आता इथे सोडूया दोन एक्स बरोबर चोवीस मला सांगा दोन एक्स बरोबर चोवीस असेल तर दोन आणि एक्स मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे ना मग हा दोन खाली जाईल चोवीस भागिले दोन उत्तर किती येणार बारा एक्सचं उत्तर बारा आलं ते आपण ठेवायचं तिथे एक्सचं उत्तर बारा आलं म्हणजे इथलं उत्तर आलं याचा अर्थ अक्षयचं वय बारा आहे आणि किरणचं वय किती आहे बारा अधिक आठ बारा अधिक आठ किती येतात वीस म्हणजे हे आलं वीस तुम्हाला विचारले काय बरं तुम्हाला तेच विचारले दोघांची वय किती मग अक्षयचं वय बारा आणि किरणचं वय बारा अधिक आठ म्हणजे वीस वर्ष आहे की नाही सिम्पल पुढचा प्रश्न बघूया आपण आणि तो तुम्ही स्वतः सोडण्याचा प्रयत्न करा पॉज करून नंतर उत्तर टॅली करा बघा आता या प्रश्नामध्ये मिकूचं वय टिकूच्या वयापेक्षा सतरा वर्षांनी कमी कुणाचं वय एक्स मानणार टिकू टिकूचं वय मानलं मी एक्स बरोबर मिकूचं वय किती येणार बरं मिकूचं वय येणार सतरा वर्षांनी कमी ना म्हणजे एक एक एक्स एक एक वजा सतरा जर दोघांच्या वयांची बेरीज एकशे नऊ दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे एक्स अधिक एक्स वजा सतरा ही झाली बेरीज दोघांच्या वयाची किती वर्ष आहे एकशे नऊ वर्ष घेतो मी इथे एकशे नऊ एक्स अधिक एक्स किती येतात दोन एक्स वजा सतरा बरोबर एकशे नऊ दोन एक्स बरोबर हा वजा सतरा तिकडे गेल्यावर अधिक सतरा होतो मला सांगा एकशे नऊ अधिक सतरा किती येतात बरं तर ते येतात एकशे सव्वीस एकशे सव्वीस आला एक्स बरोबर हा दोन खाली जाणार बेसन बारा बेतरिक्षा एक्स वय आलं त्रेसष्ट वर्ष हे त्रेसष्ट मी इथे सबस्टोट करणार कारण टिकूचं एक्स मानलंय ना मग टिकूचं वय किती आलं टिकूचं वय आलं त्रेसष्ट वर्ष आणि मिकूचं वय काय आलं त्रेसष्ट मधून सतरा गेले आता त्रेसष्ट मधून वीस जर गेले तर ते अजून आपण ऍड केले तीन म्हणजे फॉर्टी सिक्स इयर्स मिकूचं वय आलं सेहेचाळीस वर्ष लक्षात येते का सगळ्यांना आहे की नाही सिम्पल पुढचा प्रश्न सोडवा बरं सेम असाच आहे प्रश्न एकेका मिनिटात सोडवायला शिका बघूया आपण पुढचा प्रश्न हे बघा काय दिलं याच्यामध्ये याच्यामध्ये एक्स कुणाला मानायचा आधी सगळ्यात आधी एक्स मानून टाकायचं आईचं वय हे वडिलांच्या वयाच्या सातशे च्या कुणाला लागले वडील मग वडिलांचे वय वडिलांचे वय मी मानणार एक्स मग मला सांगा आईचं वय काय येणार सातशे पट डायरेक्ट सात एक्स शेद आठ लिहून टाकायचं एक्स गुणिले सातशे दाट कशाला करताय सात एक छेद आठ पुढे काय म्हटलंय दोघांच्या वयांची बेरीज जर किती असेल पंच्याहत्तर वर्ष असेल दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे बघा ही बेरीज एक्स अधिक सात एक छेद आठ बरोबर किती बेरीज दिलीये पंचाहत्तर वर्ष आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा आठ डायरेक्ट तिकडे नाही जात कारण याच्याशी असोसिएटेड या, या फ्रॅक्शन हा पूर्णांक आहे याच्याशी असोसिएटेड इथे प्लसचं चिन्ह आहे मग आधी हे सोडून घ्यायचं लक्षात ठेवा मग मी कसं सोडवणार तिरकस गुणाकार आठ एक्स हे बघा आठ एक्स अधिक सात एक्स छेद आठ बरोबर पंच्याहत्तर लक्षात येते का आता हे मी तिकडे सोडवतो आठ एक्स अधिक सात एक्स किती येणार पंधरा एक्स पंधरा एक्स छेद आठ बरोबर पंच्याहत्तर हे बघा पंधरा एक्स छेद आठ बरोबर पंच्याहत्तर आता हा आठ तिकडे जाणार आहे इथे एक्स राहणार आहे हा आठ खाली जो आहे तो तिकडे गेल्यावर अंशात जाईल पंच्याहत्तर गुणिले आठ आणि हा जो पंधरा वर आहे तो खाली जाणार आहे पंधरा पंधरा के पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर आठा पंचे किती येतात चाळीस झालं एक्स आलं चाळीस आता हे चाळीस सबस्ट्यूट करा हे बघा इथे वडिलांचं वय आलं चाळीस आणि आईचं वय आईचं वय किती येणार बरं आईचं वय इथे मी सबस्टूट करून टाकतो सात गुणिले एक्स किती आहे चाळीस भागिले आठ आट, आठ की आठ आठा पंचे चाळीस सातापाचा किती येतात पस्तीस म्हणजे आईचं वय आलं पस्तीस वडिलांचं वय आलं चाळीस वर्ष पण प्रश्न काय विचारला बघा आई वडिलांची चार वर्षापूर्वीची अनुक्रमे वय वर्षा किती आई वडिलांची अनुक्रमे विचारले आईचं वय आत्ता पस्तीस आहे चार वर्षापूर्वी किती असेल आईचं वय चार वर्षापूर्वी असेल एकतीस वर्ष लक्षात येते आणि वडिलांचं वय आत्ता चाळीस आहे जे आपण एकचं उत्तर काढलं चाळीस चार वर्षापूर्वी वडिलांचं वय किती असेल चाळीस वजा चार ते येणार छत्तीस वर्ष म्हणजे वडिलांचं वय येणार छत्तीस आईचं वय येणार एकतीस पण तुम्हाला प्रश्न काय विचारलाय बघा आई वडिलांची अनुक्रमे वय किती आधी आईचं वय घेतलंय मग वडिलांचं मग ऑप्शन मध्ये दोन्ही असतात छत्तीस कॉमा एकतीस एका मध्ये एकतीस कॉमा छत्तीस एक असतं कन्फ्युजन होतं म्हणून आईचं वय आधी घ्यायचं एकतीस वडिलांचं वय छत्तीस चा वर्ष आई की नाही सिम्पल पुढचा प्रश्न बघूया आपण आता थोडासा वेगळा प्रश्न आहे बघा हा एचं वय बीच्या तिप्पट बीचं वय सीच्या दुप्पट नीट ऐका मी काय सांगतो एचं कनेक्शन बीशी आहे आणि बीच कनेक्शन सीशी आहे शेवटी कनेक्शन कुणाचं आहे सीच आहे म्हणून च वय च वय आधी एक्स मानायचं हे लक्षात ठेवा जो सगळ्यात शेवटी असेल त्याचं वय एक्स मानायचं आता बघा हे वाक्य चे वय सीच्या दुप्पट आहे च वय सीच्या दुप्पट म्हणजे या एक्सच्या दुप्पट दोन एक्स सिंपल आणि पहिलं वाक्य च वय बीच्या दुप्पट आहे च वय बीच्या तिप्पट बघा याच्या तिप्पट बीच वय किती आहे दोन एक्स याच्या तिप्पट किती येतं सहा एक्स कारण दोन एक्स तिप्पट किती येते सहा एक्स झाले तिघांची वय मिळाली सिंपल जर तिघांच्या वयांची बेरीज एक्स प्लस दोन एक्स प्लस सहा एक्स बरोबर नव्वद वर्ष सहा आणि दोन आठ आठ आणि एक नऊ नऊ एक्स बरोबर नव्वद एक्स बरोबर किती येणार दहा कारण नऊ खाली जाणार नव्वद भागिले नऊ दहा एक्स दहा आलं याचा अर्थ आपण ते सबस्टूट करू शकतो हे बघा एक्स जर दहा आहे ते मी इथे सबस्ट्यूट करू शकतो इथे सबस्ट्रूट करू शकतो इथे सबस्ट्यूट करू शकतो उत्तर काढू शकतो काय तर उत्तर बरं सांगा मला सीच वय असणार दहा वर्ष बीच वय असणार दहा दुने वीस वर्ष आणि च वय दहा गुणिले सहा म्हणजे साठ वर्ष दहा वर्ष वीस वर्ष साठ वर्ष किंवा तुम्हाला एबीसीचं विचारलं असेल एचं साठ बीचं वीस सीचं दहा वर्ष सिंपल आहे की नाही काळजी करू नका एक्झॅक्टली असाच सेम प्रश्न मी आता देतो तुम्हाला तुम्ही स्वतः सोडवा माझ्यासोबत आणि माझ्या आधी उत्तर काढा बघा एचं वय बीच्या पाचपट बीचं वय सीच्या तिप्पट पुन्हा शेवटी सीच आहे आता बघा सी च वय मी काय मानलं एक्स मानलं बीचं वय काय येणार बरं बीचं वय सीच्या तिप्पट आहे म्हणजे इथे येणार तीन एक्स ए च किती येणार ए च वय बीच्या वयाच्या पाचपट बीच्या पाचपट तीन एक्सच्या पाचपट वयाची बेरीज पंच्याण्णव वर्ष आहे सिंपल एक्स प्लस तीन एक्स प्लस पंधरा एक्स बरोबर पंच्याण्णव वर्ष पंधरा आणि तीन अठरा एक एकोणीस एकोणीस एक्स बरोबर पंच्याण्णव एक्स बरोबर मला सांगा एकोणीस एक एकोणीस एकोणीस पाच पंच्याण्णव एक्सचं उत्तर आलं पाच सिंपल हे पाच सबशूट करा सी च वय पाच वर्ष बी च वय त्रिक पंधरा वर्ष ए च वय पंधरा पाच पंच्याहत्तर वर्ष सिंपल आहे की नाही सांगा परीक्षेमध्ये स्टेप बाय स्टेप जाणं लिहिणं याचं वय हे मानू ते मानू करायचं नाही परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो लगेच पटापट मी कसं सोडवतोय तसं सोडवायचं आता पुढचा जरा वेगळा प्रकार आहे तो आपण पाहूया पहा आता हे पहा याच्यामध्ये आईचं वय मुलीच्या वयाच्या तिप्पण ऑब्व्हियसली कुणाला लागलेलं आहे मुलीला मग मुलीचं वय मुलीचं वय आपण मानू एक्स बरोबर मुलीचे वय एक्स मानू काही लिहित बसायचं नाही आईचं वय आईचं वय काय असणार बरं आईचं वय असणार तिप्पट म्हणजे तीन एक्स येते लक्षा? का लक्षात झालं पहिलं वाक्य संपलं पुढचं वाक्य काय दिलं बघा आणि हे लक्षात ठेवा ही सध्याची वय आहेत सध्या सध्या म्हणजे नाव त्यांची वय ही आहेत मुलीचं वय एक्स आईचं वय तीन एक्स पुढे काय म्हटलं त्यांनी वीस वर्षानंतर थांबायचं इथंच इथेच थांबायचं आणि लिहायचं वीस वर्षानंतर वीस वर्षानंतर काहीतरी घडलंय बरोबर आहे की नाही वीस वर्षानंतर काय आहे वीस वर्षानंतर आईचं वय हे मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल नीट ऐका आता मी काय सांगतोय लगेच पुढचं वाचत बसायचं नाही आधी वीस वर्षानंतर काय होईल हे लिहून घ्यायचं आता बघा वीस वर्षानंतर मला सांगा मुलीचं वय किती असणार मुलीचं वय मी फक्त मुली लिहितो मुलीचं वय वगैरे लिहायची गरज नाही मुली एक्स आहे वीस वर्षानंतर किती वर्षाची होईल बरं ती मुलगी एक्स प्लस वीस का वीस वर्षांनंतर म्हटलंय ना आठवा मी तो तुम्हाला कोड दिला होता वर्षानंतर म्हटलं तर माइनस। वर्षान प्लस करायचं वर्षापूर्वी म्हटलं असतं तर मायनस आईचं वय हे बघा आईचं वय आईचं वय वीस वर्षानंतर काय होणार तीन एक्स प्लस वीस या गोष्टी लक्षात ठेवा आता इथपर्यंत कळतंय मी काय केलंय स्टेप बाय स्टेप गेलोय एक एक शब्द घेतोय आणि सॉल्व्ह करतोय पुढे काय म्हटलंय बघा त्यांनी वीस वर्षांतर काय होत आहे आईचं वय हे मुलीच्या वयाच्या दुप्पट आईचं वय आईचं वय कुठे बघा वीस वर्षांतर हे आईचं वय हे तीन एक्स प्लस वीस हे बघा तीन एक्स प्लस वीस आईचं वय इथपर्यंत आलो मी बरोबर पुढे म्हटले हे हेचा अर्थ बरोबर मुलीच्या वयाच्या दुप्पट मुलीचं वय कुठे बघा इथे हे घ्यायचं हे नाही घ्यायचं कारण वीस वर्षांतरच हेच आहे मुलीच्या वयाच्या दुप्पट मुलीचं वय काय एक्स प्लस वीस हे बघा एक्स प्लस वीस कंस देऊन टाकायचा कारण त्याच्यानंतर दुप्पट आहे ना या मुलीच्या वयाच्या दुप्पट आहे दुप्पट म्हणजे टू टाइम्स ट्वाइस इथे दोन लावून टाकायचा गुणाकार आता झालं हे इक्वेशन हे इक्वेशन पर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे कसं सोडवत आहे ते वगैरे तुम्हाला माहितच आहे किंवा त्यासाठी मी एक वेगळं लेक्चर घेईन काळजी करू नका तीन एक्स प्लस वीस हे बघा तीन एक्स प्लस वीस बरोबर नंतर दोनने एक्स ला गुणलं कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं दोन गुणिले एक्स दोन एक्स प्लस दोन गुणिले वीस किती येतात चाळीस आता दोन 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 एक्स 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 इकडे जाणार हे बघा तीन वजा तिकडे तर मायनस इज इक्वल टू चाळीस तर आहेच हा अधिक वीस तिकडे गेल्यावर वजा वीस तीन एक्स वजा एक्स किती येतात एक्स चाळीस वजा वीस येतात वीस झालं एक्स उत्तर वीस आलं इथपर्यंत पोचणंच महत्वाचं आहे विचारलं काय बघा दोघांची सध्यांची वय किती दोघींची सध्याची वय किती मला सांगा मुलीचं वय किती येणार एक्स आपण मानलंय ना, ना? मुलीचं सध्याचं वय येणार एक्स बरोबर वीस आता मुलांना कन्फ्युजन काय होतं की सर हे घ्यायचं की हे घ्यायचं आता विचारलंय सध्याचं वय ना सध्याचं वय आपण सध्याच वय घेणार मुलीचं जे मानलंय एक्स एक्स बरोबर वीस आलंय ते मुलीचं सध्याचं वय आणि आईचं सध्याचं वय किती एक्सला तीनने गुंडलं तीन गुणिले वीस किती येतात साठ वर्ष झालं हे उत्तर तुमचं वीस वर्ष साठ वर्ष सिंपल आहे की नाही सांगा परीक्षेमध्ये असंच सोडवायचं स्टेप बाय स्टेप करत गेलात की मुलीचं वय एक्स बरोबर वीस वर्ष वेळ लागणार एवढा वेळ नाही आपल्याकडे पटापट -पत सोडवायचं चुटकीसरशी आलं पाहिजे गणित हे लक्षात ठेवा तर उत्तर आलं तुम्हाला जर असं विचारलं असतं वीस वर्षानंतरची वय किती त्यांची तर मुलीचं वय घेतलं असतं मी वीस अधिक वीस चाळीस आईचं वय वीस त्रिक साठ अधिक वीस ऐंशी सिंपल आहे की नाही सांगा आता तशाच प्रकारे पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न व्यवस्थित सोडवाल तुम्ही हे पहा आता काय दिलं या प्रश्नामध्ये अंकिताचं वय हे तुषारच्या वयाच्या दुप्पट आहे कुणाचं वय एक्स मानणार सांगा मला तुषारचं वय आपण एक्स मानला मानूया आपण तुषारचं वय एक्स अंकिताचं वय काय येणार बरं अंकिताचं वय येणार दुप्पट आहे ना दोन एक्स सिंपल आता बघा काय म्हटलंय हे सध्याचं वय आहे की नाही मी ते लिहून ठेवतो ही त्यांची सध्याची वय आहेत दहा वर्षापूर्वी असं विचारलेलं आहे दहा वर्षापूर्वी वाचायचं तिथे स्टॉप व्हायचं आणि इथे लिहून टाकायचं इथे दहा वर्षापूर्वी इथे लिहिलं मी असं लिहित जायचं दहा वर्षापूर्वी काय काय केस होती काय सिनारी होता तुषारचं वय किती होतं बरं मला सांगा दहा वर्षापूर्वी आता जर एक्स आहे दहा वर्षापूर्वी पूर्वी म्हटलंय म्हणजे मायनस करायचं की नाही तुषारचं वय होतं एक्स मायनस दहा अंकिताचं वय काय असणार बरं अंकिताचं वय किती होतं दोन एक्स त्याच्यामधून पण दहा वजा करणार दोन एक्स वजा दहा सिंपल आहे की नाही पोहोचलो मी दहा वर्षापूर्वीपर्यंत काय म्हंटलय अंकिताचं वय हे तुषारच्या वयाच्या पाचशे दोन पट होते अंकिताचं वय बघा एक एक शब्द बघा अंकिताचं वय अंकिताचं वय कुठं इथं अंकिताचं वय दोन एक्स वजादा हे नाही घ्यायचं कारण आपण आता इथून पुढे गेलो ना दहा वर्षापूर्वीच्या पुढे गेलोय अंकिताचं वय दोन एक्स वजा दहा हे बघा दोन एक्स वजा दहा इथपर्यंत पोचलो मी अंकिताचं वय हे म्हणजे काय हे म्हणजे बरोबर तुषारच्या वयाच्या पाचशेत दोन पट तुषारचं वय कुठे आहे एक्स वजा दहा बघा इथे एक्स वजा दहा लिहून घेतो आणि पाचशे दोन पट आहे म्हणजे गुणाकार आहे हे बघा पाचशे दोन सिंपल झालं हे इक्वेशन इक्वेशन सोडल उत्तर आलं या इक्वेशन पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आता दोन इकडे जाणार हा दोन छेदातला तो तिथे गुणाकारात येणार दोन एक्स वजा दहा बरोबर इथे पाचच उरला एक्स वजा दहा सिंपल दोनने प्रत्येक पदाला गुंडलं दोन गुणिलने दोन चार एक्स वजा दोन ने दहा ला गुंडलं वीस बरोबर पाचने एक्स ला गुणलं पाच एक्स वजा पाचने दहा ला गुणलं पन्नास आता एक्स एक्स एका बाजूला घ्या इथे वजा वीस आहेच किंवा इथे चार एक्स हा पाच एक्स तिकडे गेल्यावर वजा पाच एक्स बरोबर इथे वजा पन्नास आहेच हे वजा वीस तिकडे गेल्यावर अधिक वीस चार एक्स वजा पाच एक्स वजा एक्स बरोबर वजा पन्नास अधिक वीस किती येतात वजा तीस म्हणजेच एक्स बरोबर तीस कारण हे वजा आणि हे वजा चिन्ह कॅन्सल होतं एक्सचं उत्तर तीस आलं त्यांनी विचारलंय काय बघा आता एक्सचं उत्तर तीस आलं ना आधी आपण काय करून टाकायचं आधी आपण सबस्टूट करून टाकायचं सबस्टूट करू आपण सबस्टूट केल्यावर एक्स म्हणजे तुषारचं सध्याचं वय किती आलं तीस वर्ष मी ते लिहितो तुषारचं सध्याचं वय तीस वर्ष आणि अंकिताचं सध्याच वय किती आलं तीसचं दुप्पट तीसचं दुप्पट किती येणार तीसचं दुप्पट आलं साठ ही त्यांची सध्याची वय आली लक्षात ठेवा परीक्षेत काय विचारलं असणार सध्याची वय नाही देणार ते विचारणार त्या दोघांची दहा वर्षांनंतरची वय किती बघा हे आपण वाचायला विसरतो आणि कुठलं पण ऑप्शन मार्क करून टाकतो दहा वर्षानंतरची मला सांगा तुषारचं दहा वर्षानंतर वय किती तीस अधिक दहा किती येणार चाळीस कारण सध्याचं चा वय तर तीस आहे तीस मध्ये दहा मिळवलं चाळीस आणि अंकिताचं चा दहा वर्षानंतरचं वय किती साठ मध्ये दहा मिळवलं किती येणार सत्तर म्हणजे तुषारचं चाळीस आणि अंकिताचं चा सत्तर वर्ष झालं हे उत्तर आलं तुमचं आहे की नाही सिम्पल सांगा असंच सोडवायचं तुम्हाला असं वाटेल काय सर लगेच पटापट याच्यातच सोडवत आहे शिस्तबद्ध लिहित नाहीयेत असंच सोडवायचं असं मॅथ्स मध्ये काय स्टेप्सला मार्क्स नसतात तुम्हाला उत्तराला मार्क्स आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न देतो व्यवस्थित सोडवा ठीक आहे बघा तो प्रश्न आता बघा सुरुवातच काय झालीय पाच वर्षापूर्वी अशी सुरुवात झाली पाच वर्षापूर्वी आहे तसं लिहूया ना पाच वर्षापूर्वी बघा मी तुम्हाला हेच सांगतो नेहमी की असंच सोडवायचं पाच वर्षापूर्वी याला बॉक्स देऊन टाकला मी पाच वर्षापूर्वी काय होतं काय होतं बघा च वय हे बीच्या दुप्पट होतं च वय हे बीच्या दुप्पट बीच्या दुप्पट मग बीचं वय किती मानलं मी एक्स च वय बघा मी काही डोकंच न लावत आहे जसं दिलंय तसं सोडवतोय एचं वय बीच्या वयाच्या दुप्पट दोन एक्स सिंपल झालं हे पहिलं वाक्य संपलं पुढे काय दिलंय सध्या आता आपण सध्या पोहोचवू सध्या सध्या काय केस आहे बघा सध्या सध्या काय आहे बीच वय मला सांगा किती होईल सध्या जर पाच वर्षापूर्वी तो एक्स वर्षाचा होता आता त्याचं वय वाढलेलं असणार की नाही मग सध्या त्याचं वय काय होणार एक्स प्लस पाच लक्षात येते का सांगा एचं वय किती येणार एच वय दोन एक्स होत सध्या किती असणार ते दोन एक्स अधिक पाच सिंपल आपण पोचलो सध्यापर्यंत आता पुढं काय दिलंय बघा सध्या त्यांच्या वयांची बेरीज शहात्तर आहे सध्या सध्या त्यांच्या वयाची बेरीज शहात्तर आहे म्हणजे एक्स प्लस पाच आणि हे दोन एक्स प्लस पाच याची बेरीज आहे शहात्तर बघा एक्स प्लस पाच अधिक दोन एक्स अधिक पाच ही बेरीज किती आहे ही बेरीज आहे शहात्तर सोडूया आपण एक एक, एक एक्स आणि एक दोन एक्स तीन एक्स प्लस पाच आणि पाच दहा बरोबर शहात्तर तीन एक्स बरोबर दहा तिकडे गेला शहात्तर वजा दहा सहासष्ट एक्स बरोबर बावीस सहासष्ट ला तीनने भागलं आता बावीस मी याच्यामध्ये सबस्ट्यूट करणार बघूया आपण जर मी याच्यात सबस्ट्यूट केलं हे बघा बीच पाच वर्षापूर्वीच वय बावीस आहे हे लक्षात ठेवा पाच वर्षापूर्वीच बीच वय आहे बावीस वर्ष आणि पाच वर्षापूर्वी एचं वय बावीसच्या दुप्पट किती आहे चव्वेचाळीस वर्ष पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांनी विचारले काय बघा तर त्यांची तीन वर्षानंतरची वय किती म्हणजे आतापासून तीन वर्षानंतर लक्षात घ्या तीन वर्षानंतर विचारले म्हणजे सध्या काय वय आहे हे काढावं लागेल सध्या त्यांची वय काय बघ्या बघा सध्या जर मी एक्स इथे सबस्ट्यूट केलं तर बीचं वय काय येईल सांगा बावीस हे बावीस अधिक पाच किती येणार सत्तावीस म्हणजे बीचं वय येणार सत्तावीस वर्ष सध्या सध्या बीचं वय सत्तावीस वर्ष एचं किती येणार बावीस जुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस अधिक पाच किती येणार फॉर्टी नाईन म्हणजे एचं वय येणार फॉर्टी नाईन लक्षात येते हे झालं सध्याचं वय विचारले काय तीन वर्षानंतरची वय किती अरे बाबा किती सिंपल आहे बघा जर सध्याचं वय सत्तावीस आणि एकोणपन्नास आहे तीन वर्षानंतरचं वय मला सांगा बीचं तीन वर्षानंतरचं वय काय असेल आत्ता सत्तावीस आहे तीन वर्षानंतर तीस वर्ष एच वय आत्ता फॉर्टी नाईन आहे तीन वर्षानंतर किती होईल बावन्न वर्ष सिंपल आहे की नाही सांगा हे झालं उत्तर इझी आहे एकदम एकदम इझी आहे पुढचा प्रश्न पण सोडवा पुढचा प्रश्न पण तसाच आहे तुमची प्रॅक्टिस होईल व्यवस्थित नंतर आपण गुणोत्तरावर घेऊ प्रश्न शेवटपर्यंत थांबा सगळं कळेल तुम्हाला बघा आता पुढचा प्रश्न बघा आता या प्रश्नामध्ये चार वर्षापूर्वी म्हटलेला आहे लिहितो इथे मी चार वर्षापूर्वी सिम्पल आहे वडिलांचा वय मुलाच्या वयाच्या तिप्पट म्हणजे मुलाचं वय मी एक्स मानणार मुलगा त्याचं वय मानलं एक्स वडील वडिलांचं वय काय येणार बरं वडिलांचं वय येणार त्याच्या तिप्पट म्हणजे तीन एक्स आतापासून चार वर्षानंतर आतापासून चार वर्षानंतर असं म्हटलंय आत्तापासून म्हणजे मला सध्या त्यांची वय काढावी लागते सध्या त्यांची वय काय असणार मुलगा किती वर्षाचा असेल मुलगा असेल चार वर्षापूर्वी एक्स वर्षाचा होता आता किती वर्षाचा होईल एक्स प्लस चार वडील वडील किती वर्षाचे होते चार वर्षापूर्वी तीन एक्स आता किती वर्षाचे असतील तीन एक्स अधिक चार त्यांनी म्हटलंय काय आतापासून चार वर्षानंतर म्हणजे हे आता तर आपण आलो सध्या मध्ये आता चार वर्षानंतर काय होईल बघा चार वर्षानंतर मला सांगा मुलगाच बुल मुलाचं वय किती असेल याच्यामध्ये परत चार जोडायचे एक्स अधिक चार मध्ये अजून चार जोडले किती येतं एक्स प्लस आठ हे महत्वाचं आहे इथे कन्फ्यूज होऊ नका वडिलांचं वय वडील तीन एक्स अधिक चार होते आता किती येणार तीन एक्स अधिक आठ वर्ष सिंपल ऐकले त्यांच्या वयाची बेरीज चौसष्ट आहे चौसष्ट आहे म्हणजे या दोघांची बेरीज चौसष्ट एक्स प्लस आठ अधिक तीन एक्स प्लस आठ बरोबर चौसष्ट तीन एक्स आणि एक्स किती येतात चार एक्स आठ आणि आठ सोळा बरोबर चौसष्ट चार एक्स बरोबर किती येणार चौसष्ट मधून सोळा गेले ते येतात अठ्ठेचाळीस आणि एक्स बरोबर चार 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 आठ एक्स उत्तर आलं बारा विचारलं काय तुम्हाला त्यांची सध्याची वय किती हे बघा हे इम्पॉर्टंट आहे सध्याची वय म्हणजे आपण याच्यामध्ये सबशूट करणार या दोघांमध्ये मुलाचं वय हे बघा बारा ह्याच्यामध्ये सबशूट केले बारा अधिक चार किती येणार सोळा वर्ष म्हणजे हे झालं पहिलं उत्तर तुमचं सोळा वर्ष हे बघा सोळा वर्ष हे झालं उत्तर आणि वडिलांचं वय तीन एक्स अधिक चार म्हणजे बारत्रिक छत्तीस अधिक चार छत्तीस अधिक चार किती येणार चाळीस वर्ष हे झालं उत्तर दुसरं म्हणजे मुलाचं वय सोळा वडिलांचं वय चाळीस आहे की नाही सिंपल सांगा प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे मित्रांनो आणि आता आपण गुणोत्तरावर आधारित घेणार आहोत हे पण परीक्षेत विचारले जातात खूप महत्वाचे आहेत गुणोत्तरावर आधारित वयवारीचे प्रश्न बघूया आपण आता बघा काय दिले एकदम सोपं आहे बघा जर ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर चारास तीन दिलं असेल ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे एचं चार आणि बीच तीन याचा अर्थ असा होत नाही की एचं वय चार आणि च वय तीन आलं चुकणार तर घ्यायचं काय च वय काय घ्यायचं हे जे चार दिसतंय ना चारच्या पुढे एक्स लावून टाकायचा च वय चार एक्स घ्यायचं सिंपल आणि च वय जे तीन दिसत ना इथे तीनच्या पुढे पण एक्स लावून टाकायचा च वय तीन एक्स आणि गणित सोडवायला सुरुवात करायची सिम्पल आहे इथे बघा समजा असं दिलं राम आणि श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर पाच साठ आहे म्हणजे रामचं काय असणार पाचशे संलग्न काय असणार पाच एक्स आणि श्यामचं वय काय असणार आठ एक्स बरोबर बघा रामचं वय पाच एक्स श्यामचं वय आठ एक्स सिंपल एवढं कळलं पुढचा प्रश्न तर ऍज इट इज सोडवायचे कसे तुम्हाला सांगतो बघा आता पहिला प्रश्न काय दिलाय या प्रश्नामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुणोत्तर दिले बघा अक्षय आणि प्रिया यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सात लगेच सांगा मला अक्षयचं वय किती येणार बरं अक्षयचं वय किती येणार डायरेक्ट हे ना पाच एक्स सिंपल प्रिया प्रियाचं वय काय येणार बरं सात एक्स सिंपल हे पहिलं तुमचं स्टेप आहे ही पहिली स्टेप असणार आहे प्रियाचं वय हे आता बघा ना सिंपल प्रियाचं वय हे प्रियाचं वय सात एक्स प्रियाचं वय हे हे म्हणजे बरोबर अक्षयपेक्षा अक्षयपेक्षा अक्षय कुठे इथे पाच एक्स पाच एक्स अक्षयपेक्षा काय म्हटलेलं आहे दहा वर्षांनी जास्त आहे मला सांगा जास्तचा अर्थ काय जास्तचा अर्थ प्लस प्लस दहा सिंपल इक्वेशन बनलं सोडवा पाच एक्स इकडे सात एक्स वजा पाच एक्स उत्तर किती येणार दहा सात एक्स वजा पाच एक्स दोन एक्स बरोबर दहा एक्स बरोबर पाच सिंपल हे उत्तर त्याने काय विचारलंय दोघांची वय किती दोघांची वय एक्स्ट्रा सबस्टूट करूया अक्षयचं वय पाच गुणिले पाच किती येणार पाच गुणिले पाच पंचवीस वर्ष आणि प्रियाचं वय सात गुणिले पाच साता पाच किती येणार पस्तीस वर्ष झालं हेच उत्तर आलं सिंपल आहे की नाही सांगा पुढचा प्रश्न पण सिंपल आहे लगेच तीस सेकंदा सोडवायचा तीस सेकंदा सोडवा बघा मायासोबत सोडवा ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर चारास नऊ च वय किती येणार चार एक्स आणि बीचं वय किती येणार नऊ एक्स सिंपल हे पहिली स्टेप ए हा बी पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे बघा ए हा बी पेक्षा ए कुठे आहे चार एक्स हा म्हणजे बरोबर बी पेक्षा म्हणजे नऊ एक्स पेक्षा किती वर्षांनी लहान आहे वीस वर्षांनी लहान लहान म्हणजे मायनस आहे की नाही सिम्पल सांगा सोडू शकता तुम्ही हे आता जर वजा वीस ला इकडे घेऊन आला ते तर वीस आणि नऊ एक्स तर आहेच पुढे चार एक्स ला तिकडे घेऊन जा वजा चार एक्स मला सांगा वीस बरोबर नऊ एक्स वजा चार एक्स किती येणार पाच एक्स आता पाच खाली आला एक्स बरोबर वीस भागीले पाच किती उत्तर येणार चार आता हे चार उत्तर सबशूट करा याच्यामध्ये चा जर चार ए मध्ये सबशूट केला चार चोक किती येणार सोळा वर्ष आणि बी नऊ गुणिले चार नऊ चोक छत्तीस वर्ष ते उत्तर आहे तुमचं सिंपल आहे की नाही सांगा जरा असं आपण पुढे 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 ऍडव्हान्स बघत जाऊ हे बघा हे आधी सोडवा काय म्हटलंय बघा याच्यामध्ये दहा वर्षापूर्वी बघा असं आलं तर लगेच बॉक्स करून टाकायचं मी सांगितलं होतं तुम्हाला लिहून टाकायचे ते दहा वर्षापूर्वी काय गोष्ट होती दहा वर्षापूर्वी काय होतं ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनस चार होते मग मला सांगा दहा वर्षापूर्वी एच वय किती होतं एचं वय होत तीन एक्स आणि बीचं वय होत चार एक्स आलं का सिम्पल लक्षात सध्या त्यांच्या वयाचे गुण तर चारच पाच आहे सध्या बघा सध्या आलं इथे लगेच ह्याला पण मी बॉक्स करून टाकला सध्या सध्या काय वय असणार मला सांगा एचं वय किती असणार तीन एक्स तर आहेच दहा वर्षापूर्वी तीन एक्स होतं आता किती असणार दहा वर्षांनी वाढणार प्लस दहा आणि बीचं वय किती होतं चार एक्स आता किती असणार चार एक्स प्लस दहा सध्या त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारस पाच आहे सध्या त्यांच्या वयाचे गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे भागाकार लक्षात ठेवा तीन एक अधिक दहा भागिले चार एक साधिक दहा गुणोत्तर याला म्हणतात गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे इन शॉर्ट भागाकार ते गुणोत्तर चारास पाच आहे हे बघा चारास पाच आता हे सोडवायचं कसं जर असं दिलं असेल तर लक्षात ठेवा तिरकस गुणाकार करायचा सिम्पल आहे एकदम काळजी करू नका ह्याचा आणि याचा तिरकस गुन्हा अधिक दहा याला बरोबर चार ने चार एक्स अधिक दहा ला चार अधिक दहा सिंपल सोडवता येतच तुम्हाला पाच ने तीन ला गुणलं पाच त्रिक पंधरा एक्स अधिक पाचने दहा ला गुणलं पाच दहा हे पन्नास बरोबर चार चारने चारला गुंडलं सोळा एक्स अधिक चारने दहा ला गुंडलं चाळीस सोळा एक्स इकडे ते तिकडे पंधरा एक्स वजा सोळा एक्स बरोबर चाळीस वजा पन्नास कारण पन्नास तिकडे गेला वजा पन्नास होणार पंधरा एक्स वजा सोळा एक्स वजा एक्स बरोबर चाळीस वजा पन्नास वजा दहा कारण छोट्यातनं मोठी संख्या गेली वजाचं चिन्ह येतं हे वजा वजा कॅन्सल होतात एक्सचं उत्तर आलं दहा सिम्पल आहे की नाही सांगा तर त्यांची सध्याची वय किती सध्याची वय विचारलेली आहेत प्रश्न नीट वाचायचा एक्स इथे सबशूट करा सध्याच्या वयामध्ये तीन गुणिले दहा हे दहा आलाय ना उत्तर तीन दहा तीस अधिक दहा किती येतं चाळीस वर्ष म्हणजे ए च वय चाळीस वर्ष च दहा गुणिले चार चाळीस अधिक दहा किती येतात पन्नास वर्ष सिंपल आहे की नाही सांगा मला सोडवणं खूप सोपं आहे फक्त तुम्ही एकदम पद्धतशीर स्टेप बाय स्टेप शब्दाप्रमाणे गेलात उत्तर येणार पुढचा प्रश्न बघूया आता काय दिलं याच्यामध्ये दहा वर्षापूर्वी सिंपल आहे की नाही लगेच लिहून टाकणार मी दहा वर्षापूर्वी असा कोणता टाइम फ्रेम आला तर लगेच लिहून टाकायचं दहा वर्षापूर्वी एबीसी यांच्या वयाचे गुण तर काय येणार दोन एक्स बी तीन एक्स आणि सी चार एक्स सिंपल सध्या त्यांच्या वयांची बेरीज आता बघा सध्या पुन्हा सध्या लिहिलं मी ए एचं किती येणार सांगा दोन एक्स दहा वर्षापूर्वी दोन एक्स होता आता किती दोन एक्स अधिक दहा बी बीच किती येणार तीन एक्स अधिक दहा आणि सी चार एक्स अधिक दहा सिंपल सध्या त्यांच्या वयांची बेरीज त्र्याण्णव आहे आता त्यांच्या वयांची बेरीज म्हणजे ही दोन एक साधिक दहा तीन एक साधिक दहा चार एक साधिक दहा बघा दोन एक साधिक दहा प्लस तीन एक साधिक दहा प्लस चार एक साधिक दहा ही बेरीज किती येते त्र्याण्णव तर काय येतं बघा चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नऊ एक्स अधिक दहा 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 याची बेरीज येते तीस बरोबर पुढे आहे त्र्याण्णव आता तीस तिकडे गेलं नऊ एक्स बरोबर त्र्याण्णव तीस किती येतात त्रेसष्ट एक्स बरोबर काय येणार नऊ एक नऊ असा भाग लावू शकतो मी या सात ते त्रेसष्ट एक्स बरोबर आलं सात सिंपल तर त्या तिघांची सात वर्षांनंतरची वय विचारलेली आहेत लक्षात घ्या सात आलं आता सात मी जर इथे सबस्टूट केलं किती येतं सात दुने चौदा अधिक दहा किती येतं चोवीस सध्याचं वय काढतो ना मी नंतर सात इथे सबस्टूट केलं सात्रीक एकवीस अधिक दहा ते येणार एकतीस आणि नंतर सातशोक अठ्ठावीस अधिक दहा ते येणार अडतीस पण ही झाली सध्याची वय आपल्याला विचारलीत काय आपल्याला विचारली आहेत त्यांची सात वर्षानंतरची वय मला सांगा सात वर्षानंतरची वय चोवीस मध्ये सात मिळवले किती येतात एकतीस बरोबर एकतीसमध्ये सात मिळवलं किती येतात अडतीस आणि अडतीसमध्ये सात मिळवलं ते येतात पंचेचाळीस म्हणजे त्यांची वय किती आहेत एकतीस अडतीस आणि पंचेचाळीस आहे की नाही सिम्पल सांगा कळतंय का सगळ्यांना गुणोत्तर आणि प्रमाण खूप सोपं आहे आता आपण परीक्षेत विचारलेले पण प्रश्न बघतो याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत मी लिहिलं नाहीये पुढे पण हे सगळे प्रश्न परीक्षेत विचारलेत सगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेत पुढचा प्रश्न मी सोडवण्याच्या आधी सोडवाच तुम्ही शंभर टक्के बघा काय दिलंय सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनच चार मला सांगा सविता वय काय येणार सविता वय येणार तीन एक्स आणि कविता वय किती येणार कविताचं येणार चार एक्स आता बघा याच्यामध्ये पण काही मुलं शॉर्टकट शोधतात की जर शॉर्टकटने असं आलं असतं तसं आलं असतं परीक्षेमध्ये शॉर्टकटच आठवत नाही आणि जसं आहे तसं आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करतो हे लक्षात ठेवा इथे शांत बसून परीक्षेमध्ये नाही होत आपण लायब्ररीत बसलोय क्लासरूम मध्ये बसलोय शॉर्टकट खूप सुचतात परीक्षेमध्ये एक पण शॉर्टकट सुचत नाही जसं आहे तसं पटापट -पत करत जायचं लक्षात घ्या तीन एक्स चार एक्स पाच वर्षानंतर म्हटलेलं आहे इथे मी लिहितो पाच वर्षानंतर काय होते पाच वर्षांनंतर मला सांगा सविताचं वय किती येईल बरं सविताचं वय तीन एक्स अधिक पाच येणार आणि कविताचं वय आता किती आहे चार एक्स नंतर पाच वर्षांचा होणार चार एक्स अधिक पाच सिंपल आहे की नाही त्यांच्या वयांचे गुणोत्तर चार पाच त्यांच्या वयाचे गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे भागाकर बघा तीन अधिक पाच चार एक्स अधिक पाच हा जो भागाकार आहे तो किती येतोय चारास पाच इथे लिहितो मी फोर इस टू फाय चारस पाच तर त्यांचे सध्याचे वय किती तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार सगळ्यांना येतो आता पाच ने ह्याला गुंडलं पाच तीन एक साधिक पाच बरोबर या चार ने ह्याला गुंडलं चार एक साधिक पाच काय उत्तर येणार बरं पाच त्रिक पंधरा एक्स अधिक पंचवीस बरोबर सोळा एक्स प्लस वीस हे इकडे येते तिकडे बघा पंधरा एक्स वजा सोळा एक्स बरोबर वीस वजा पंचवीस पंधरा सोळा गेले वजा एक्स वीस मधून पंचवीस गेले वजा पाच वजा वजा चिन्ह कॅन्सल एक्स बरोबर पाच हे सबशूट करू शकतो आपण त्याने काय विचारले त्यांचे सध्याचे वय किती सध्याचे वय तर हेच आहे सबस्टिट्यूट करू आपण पाच गुणिले तीन त्रिक पंधरा म्हणजे सविताचं वय आलं पंधरा वर्ष आणि कविताचं वय पाच गुणिले चार पाचशो किती येतात वीस वर्ष येते का लक्षात हे आता मी सोडवतोय म्हणून दोन मिनटं तरी लागत आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये तीस सेकंद लागले पाहिजेत एवढी प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ सारखा का पहा तुमची छानपैकी प्रॅक्टिस होईलच आता जे पुढचे प्रश्न आहेत ना ते वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये थोडस लॉजिक लावावं लागतं आणि अकॉर्डिंग टू प्रश्न शब्दाप्रमाणे जावं लागतं आता बघूया तो प्रश्न काय आहे बघा सिंपलच प्रश्न आहे फक्त तुम्हाला शब्दाचं रूपांतर गणितीय चिन्हात करता आलं पाहिजे त्याचे बघा एका व्यक्तीच्या तीन वर्षापूर्वीच्या वयाची चौपट एका व्यक्तीचं वय दिले त्याच्या तीन वर्षापूर्वीच्या वयाची चौपट त्याचं सध्याचं वय एक्स मानू आपण बघा त्याचं वय जर एक्स मानलं नीट आहे का मी काय सांगतो एकदम सिंपल एका व्यक्तीच्या तीन वर्षापूर्वीच्या तीन वर्षापूर्वीच वय काय असेल सांगा मला एक्स वजा तीन जर हे सध्याचं वय असेल तीन वर्षापूर्वी एक्स वजा तीन या तीन वर्षापूर्वीच्या वयाची चौपट याची चौपट म्हणजे म्हणले चार पहिलं वाक्य घडलं का एका व्यक्तीच्या सध्याच्या म्हणजे सध्यापासून तीन वर्षापूर्वीच्या मायनस तीन वयाची चौपट चार काय दिले ही ही म्हणजे सांगा चला ही म्हणजे काय बरोबर येथे लक्षात त्याच्या बावीस नंतरच्या वयाच्या बघा बावीस वर्षानंतरचं वय त्याचं आता तर एक्स आहे बावीस वर्षांतर काय येणार एक्स प्लस बावीस बावीस वर्षानंतरच्या वयाच्या दुप्पट आहे हे बघा इथे मी करून टाकलं दुप्पट सिंपल आहे की नाही बावीस वर्षानंतरच्या वयाची दुप्पट तर त्याचे सध्याचे वय किती असं विचारले करूया सॉल आपण चारने एक्स ला गुणलं ते येत चार एक्स वजा चारने तीन ला गुंडलं चार त्रिक बारा बरोबर दोन एक्स अधिक बावीस जुने चव्वेचाळीस हा दोन एक्स इकडे घेऊ चार एक्स वजा दोन एक्स बरोबर चव्वेचाळीस हा वजा बारा तिकडे घेऊ अधिक बारा चार एक्स वजा दोन एक्स दोन एक्स येतात चव्वेचाळीस अधिक बारा छप्पन येतात एक्स बरोबर अठ्ठावीस सिंपल आहे की नाही सांगा त्या व्यक्तीचं सध्याचं वय आलं सव्वा अठ्ठावीस वर्ष इझी आहे की नाही सांगा मला असं वाटतं जर हे कळलं असेल तुम्हाला तर हा पुढचा प्रश्न तर व्यवस्थित करालच तुम्ही हे बघा आता काय दिलं याच्यामध्ये अशोकच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट सिम्पल आहे व्यवस्थित सॉल्व्ह करा माझ्या आधी सॉल्व्ह करा उत्तर काढून ठेवा तुमचं बरोबर येते का चेक करा अशोकच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट बघा अशोकचं दहा वर्षापूर्वीचं वय एक्स मायनस दहा त्याची किती केलीये त्या वयाची तिप्पट केलीये हे बघा याची तिप्पट पुढे म्हटलंय ही हिचा अर्थ बरोबर त्याच्या दहा वर्षानंतरच्या वयाच्या त्याच्या दहा वर्षानंतरच्या वयाच्या म्हणजे एक्स प्लस दहा त्या वयाच्या दुपटीपेक्षा बघा दोन पटीपेक्षा दोन पट त्या दोन पटीपेक्षा दहाने कमी आहे शेवटी दहाने कमी करायचं झालं हे क्वेश्चन आलं तुमचं सिंपल पुढे काय विचारलं ते नंतर बघू आपण इक्वेशन तर आलं ना सोडूया आपण हे तीन एक्स वजा तीस बरोबर दोन एक्स अधिक वीस हे नंतर शेवटचं वजा दहा हे दोन एक्स इकडे आणू तीन एक्स वजा दोन एक्स बरोबर इथे वीस आहेच वजा दहा आहेच वजा वीस वजा तीस तिकडे गेला काय होणार अधिक तीस तीन एक्स वजा दोन एक्स एक्स वीस वजा दहा 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 अधिक तीस चाळीस झालं हे उत्तर आलं सिम्पल आहे की नाही सांगा पण आता त्याचे दहा वर्षानंतरचे वय विचारले इथे तुम्ही मिस नाही करायची ऑपॉर्च्युनिटी कारण इतर बाकीचे चुकतात इथे डायरेक्ट उत्तर चाळीस लिहून टाकतात पण तुम्हाला विचारलं की दहा वर्षानंतरचं वय मला सांगा त्याचं सध्याचं वय चाळीस आहे दहा वर्षानंतरचं वय किती येणार पन्नास वर्ष हे झालं उत्तर आणि पहिला ऑप्शनच चाळीस दिलेला असतो कारण मुलं घाईमध्ये चाळीसच मार्क करतात आणि कुठेतरी तिसरा आणि चौथा ऑप्शन पन्नास असतो मग उत्तर तुमचं आहे पन्नास हे लक्षात ठेवा मला सांगा कळतंय की नाही तुम्हाला हे एकदम सिंपल आहे पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे तो प्रश्न बघूया आपण बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलंय जय हा गेवच्या तिप्पट वयाचा आहे गेवच्या वय एक्स मान जयचं वय किती येईल मला सांगा त्याच्या तिप्पट वयाचा आहे तीन एक्स सिंपल आहे की नाही मी काहीच नाही करत आहे मी लॉजिकच नाही लावत आहे ऍज इट इज जसा प्रश्न दिलाय तसा मी फक्त सोडवत जातोय बस बाकी काहीच नाही गेव एक्स जय तीन एक्स सिंपल अमनचे वय बघा आता पुढचं वाक्य अमनचे वय हे गेवच्या दुप्पट आहे आता गेवचं आपण ऑलरेडी काढलंय किती आहे एक्स अमनचं वय अमन अमनचं अमन वय किती येत आहे गेवच्या दुप्पट गेवचं एक्स आहे अमनचं झालं दोन एक्स सिंपल पुढे काय म्हटलं बघा शमीचं वय सत्तर वर्ष आहे लिहितो इथे मी शमीचं वय सत्तर वर्ष जैव अमन जय आणि अमन या दोघांची वय एकत्र केली तर काय होतं बघा जय आणि अमन कुठे जय हा जय आणि अमन या दोघांची वय एकत्र केली मला सांगा जय आणि अमन या दोघांची वय एकत्र केली किती येतात तीन एक्स आणि दोन एक्स पाच एक्स येतात की नाही जसे वाक्य दिलंय तसं मी सोडवत चाललोय जय आणि अमन दोघांची वय एकत्र केली पाच एक्स तर म्हणजे काय मला सांगा तर म्हणजे बरोबर आपण बघितलंय त्या चार्ट मध्ये तर शमीच्या वयाची निंपट मिळते निंपट म्हणजे अर्धी शमीच्या वयाची अर्धी मला सांगा शमीचं वय कुठं इथे शमीचं वय सत्तर सत्तरची अर्धी किती सत्तरची ची अर्धी, सत्तर अर्धी पस्तीस मला सांगा इक्वेशन आलं की नाही काहीही लॉजिक लावायची गरज नाही सगळ्या गोष्टी सिंपल आहेत पस्तीस आता मला सांगा एक्स बरोबर पस्तीस भागिले पाच किती येणार उत्तर येणार सात एक्स उत्तर आलं सात एक्स उत्तर सात आलं याचा अर्थ गेवचं वय आलं सात वर्ष लक्षात येतंय का विचारलं काय बघूया ना आपण तर ज्ञानचे वय किती जो पेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे पेक्षा दोन वर्षांनी मोठा पेक्षा दोन वर्षांनी मोठा गेवचं वय सात वर्ष दोन वर्षांनी मोठा म्हणजे नऊ वर्ष हे नऊ वर्ष वय कुणाचं आहे ज्ञानचं म्हणजे नऊ वर्ष वय आलं ज्ञानचं तेच विचारलेलं आहे तुम्हाला सिंपल आहे की नाही सांगा मला परीक्षेत विचारलेले प्रश्न येथे पुढचा प्रश्न बघूया आपण सिंपलच आहे आपण काय दिले बघा या प्रश्नामध्ये जया म्हणते मी जर माझ्या आजपासून सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची आजपासून सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची म्हणजे आजचं वय समजा एक्स आहे आजपासून सहा वर्षांनी म्हणजे एक्स प्लस सहा एक एक शब्द वाचूया आजपासून सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची सहापत। सहापत। सहा पट याची सहा पट सहा काय केली सहा पट माझ्या सात वर्षांनी होणाऱ्या वयाच्या ठीक आहे सात वर्षांनी होणाऱ्या वयाच्या एक्स प्लस सात सात पटीमध्ये सात पटीमध्ये सात मिळवली बघा इथे मिळवली मिळवली म्हणजे प्लस सिंपल आहे की नाही सांगा सगळं आजपासून सहा वर्षानंतर होणाऱ्या वयाची सहा पट ही आजपासून सात वर्षानंतर होण्याच्या होणाऱ्या वयाच्या सात पट्टीमध्ये मिळवली तर तर काय होते बघा तर माझ्या आत्ताच्या वयाची चौदा पट मिळते आताचं वय एक्स आहे चौदा पट म्हणजे चौदा एक्स सिंपल आहे की नाही सोडूया चौदा एक्स बरोबर सहा एक्स आणि सात एक्स किती येतात तेरा एक्स छत्तीस आणि एकोणपन्नास किती येतात ते हे पंधरा आणि हे आठ पंच्याऐंशी बरोबर आहे की नाही सांगा बरोबर चौदा एक्स आता तेरा एक्स तिकडे गेलं पंच्याऐंशी बरोबर चौदा एक्स वजा तेरा एक्स किती येतं मला सांगा पंच्याऐंशी बरोबर एक्स म्हणजे एक्सचं उत्तर मिळालं मला पंच्याऐंशी वर्ष आता पंच्याऐंशी दिसते बघा पहिलाच ऑप्शन दिला पंच्याऐंशी पण उत्तर पंच्याऐंशी नाही इथे चुकतात मुलं त्यांनी काय विचारलंय तर आत्तापासून पाच वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा माझे वय म्हणजे जयाचे वय आत्तापासून पाच वर्षानंतर आत्ताचं वय तर पंच्याऐंशी आलंय पाच वर्षानंतर किती वर्ष असणार नव्वद वर्ष बघा ऑप्शन नंबर चार दिलाय आपण पोचतच नाही तिथपर्यंत डायरेक्ट पंच्याऐंशी मार्क करून टाकतो पण पंच्याऐंशी चुकलंय पंच्याऐंशी मध्ये पाच मिळवायचं आहे कारण पाच वर्षांनी होणारा वय विचारलंय सिंपल आहे की नाही सांगा पुढचा प्रश्न बघूया आता आपण थोडासा वेगळा प्रश्न आहे लॉजिकल आहे तो प्रश्न सिंपल आहे तुम्हाला जमेल बघूया आपण काय म्हटले ते अशोक जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याच्या वडिलांचे वय अडतीस वर्ष होते आपण काय करूया अशोक मी अशोक लिहितो इथे बरोबर अशोक जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याच्या वडिलांचे वय किती वर्ष होते वडिलांचे वय होते अडतीस वर्ष ठीक आहे पुढे <ेझेड़ी लिए वाँगे> वर्ष वगैरे लिहित नाही मी अडतीस लिहून टाकतो अशोकचा भाऊ जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याच्या आईचं वय छत्तीस वर्ष होतं आता अशोकचा भाऊ तेव्हा वडील पण असणार आई पण असणार ठीक आहे वडिलांचं वय किती आहे माहीत नाही पण आईचं वय मात्र दिलेलं आहे आईचं वय किती आहे किती होतं छत्तीस वर्ष बघा छत्तीस लिहिलं मी ते पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे जर अशोकचा भाऊ त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असेल हे बघा अशोकचा भाऊ हा चार वर्षांनी लहान आहे म्हणजे चार वर्षानंतर भाऊ जन्माला आला चार वर्षानंतर अशोकचा भाऊ जन्माला आला सिंपल म्हणजे अशोकच्या आई वडिलांना पहिलं मूल म्हणजे पहिल्यांदा कोण जन्माला आला असेल अशोक आणि चार वर्षानंतर अशोकचा भाऊ जन्माला आला मग मला सांगा नीट ऐका पहिलं मूल जेव्हा झालं तेव्हा त्या वडिलांचं वय अडतीस वर्ष होत चार वर्षानंतर दुसरं मूल झालंय की नाही मग वडिलांचं वय चार वर्षांनी वाढणार की नाही मग त्याच्या भावाच्या वेळेला जन्माच्या वेळेला वडिलांचं वय किती असणार वडिलांचा वय असणार बेचाळीस वर्ष सिम्पल आहे की नाही सांगा विचारलंय काय तर अशोकच्या आई वडिलांच्या वयामध्ये किती वर्षाचं अंतर आहे वडील बेचाळीस वर्षाचे आई छत्तीस वर्षाची अंतर किती येणार बरं अंतर सहा वर्ष सिंपल आहे की नाही सांगा थोडस सा लॉजिक लावायचा फक्त बस याच्याच आधारावर पुढचा पण प्रश्न आहे पण हा प्रश्न लॉजिकली कसा सोडवलाय तो फक्त पहा पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये अजून एक कॉम्पोनंट ऍड करू आपण बघा प्रश्न कसा आहे या काय दिलंय कुणालचा भाऊ त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे बरोबर म्हणजे कुणालचा जो भाऊ आहे तो कुणालपेक्षा मोठा मी इथे भाऊ लिहून ठेवतो आणि नंतर कुणाल लिहितो कारण कुणाल नंतर झालाय भावापेक्षा नंतर झाला म्हणून मी खाली लिहिलं भाऊ आधी जन्माला आलाय किती वर्षांनी मोठा आहे कुणालचा भाऊ तीन वर्षांनी मोठा म्हणजे भाऊ झाल्यानंतर तीन वर्षांनी कोण जन्माला आला कुणाल जन्माला आला असं मी लिहून ठेवलं इथे कोपऱ्यात कुणालचे वडील अठ्ठावीस वर्षाचे होते जेव्हा कुणालची बहीण जन्माला आली आता बहीण कधी जन्माला आली आहे भावाच्या आधी की कुणाल नंतर हे माहीत नाहीये बघूया आपण जेव्हा कुणालचा भाऊ जन्माला आला तेव्हा कुणालची बहीण दोन वर्षाची होती आता हे बघा हे वाक्य महत्वाचं जेव्हा कुणालचा भाऊ जन्माला आला तेव्हा कुणालची बहीण दोन वर्षांची होती म्हणजे कुणालच्या भावाच्या जन्माच्या वेळेला बहीण ऑलरेडी होती याचा अर्थ बहीण मोठी आहे कुणालच्या भावापेक्षा म्हणजे बहीण इथे येणार आणि बहीण झाल्यानंतर किती वर्षांनी तो भाऊ जन्माला आला दोन वर्षांनी आलं का लक्षात हे कळणंच महत्वाचं आहे आता बघूया आपण परत एकदा कुणालचे वडील अठ्ठावीस वर्षांचे होते जेव्हा कुणालची बहीण जन्माला आली बघा कुणालच्या बहिणीच्या जन्माच्या वेळेला वडील वडील पण आहे आई पण आहे राईट पण वडिलांचं वय किती दिलंय बरं वडिलांचं वय दिलंय अठ्ठावीस वर्ष ठीक आहे म्हणजे जेव्हा बहीण जन्माला आली वडील होते अठ्ठावीस वर्षाचे आता मला सांगा काहीही न पाहता पुढचं भावाच्या जन्माच्या वेळेला वडिलांचं वय किती असेल बरं मला सांगा वडील अठ्ठावीस वर्षांचे होते पहिलं बाळ झालं बहीण नंतर दोन वर्षांनी दुसरं बाळ झालं मग दोन वर्षांनी वडिलांचं वय किती होणार आहे ?right तीस वर्ष सिंपल नंतर परत तीन वर्षांनी कुणालच्या जन्माच्या वेळेला वडिलांचं वय किती असणार आहे बरं मध्ये परत तीन मिळवलं किती येणार तेहत्तीस वर्ष बघा मी पुढचा प्रश्न वाचला पण नाही पण मला वडिलांचं वय मिळत गेलं आता कुठेतरी आईचं वय दिलेलं असणार बघूया आपण कुणाल जन्माला आला तेव्हा त्याच्या आईचं वय सव्वीस वर्ष होतं झालं इथे दिलेलं आहे बघा आईचं वय कुणालच्या जन्माच्या वेळेला होत सव्वीस वर्ष मला सांगा कुणाल हे शेवटचं बाळ आहे त्याच्या आधी तीन वर्षांनी आईचं वय काय असेल बरं आईचं वय कमी असेल कि नाही सव्वीस मधून तीन गेले किती येणार तेवीस वर्ष आणि या वेळेला दोन वर्षापूर्वी ना बघा दोन वर्षांनी आलंय तर आता तेवीस वर्षाची होती बहिणीच्या जन्माच्या वेळेला अजून यंग असणार एकवीस वर्ष सगळं मिळालं बघा इझिली विचारले काय तर कुणालच्या भावाच्या जन्मावेळी बघा भावाच्या कुणालच्या भावाच्या जन्माच्या वेळेला आई वडिलांचे अनुक्रमे वय किती आई आणि वडिलांचे वय बघा इथे आईचं वय किती आहे आईचं वय दिलंय बघा इथे आईचं वय आहे तेवीस वर्ष आणि वडिलांचं वय आहे तीस वर्ष म्हणजे तुमचं उत्तर येणार तेवीस कॉमा तीस तीस कॉमा तेवीस नाही या आधी आईचं विचारले मग वडिलांचं विचारले तेवीस कॉमा तीस आहे की नाही सांगा अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे होते सिंपल प्रश्न आहेत याच्यातले काही छोटे मोठे प्रश्न हे मी शॉर्ट्स मध्ये पण कव्हर केलेले आहेत आपल्या विजयपद अकॅडमीचे शॉर्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण काही प्रश्न वैवारीवर कव्हर केलेले आहेत ते प्रश्नाने हे प्रश्न मिळून सगळं तुमचं वैवाईवरचे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत काळजी करू नका म्हणून हा जो टॉपिक आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात परत एकदा पहा आता फक्त प्रश्न वाचायचा आणि नंतर परत सोडवायचा प्रयत्न करायचा नंतर माझं एक्सप्लेशन पाहायचं पुन्हा एकदा खूप छान प्रॅक्टिस होईल आणि असे बरेचसे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्या सगळ्यांचा आग्रह असतो तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात थँक्यू सो मच so आम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ तर पहाच पण किप्सिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट